काय अनुभव सांगा? दैनिक प्रभातला 9 दशक पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. की प्रभात हा पेपर स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे, तेव्हाही त्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न मांडलेत आणि त्याच हिरिरीने आजसुद्धा ते सामान्य जनतेचे प्रश्न मांडत आहेत. त्याचप्रमाणे जरी आम्ही सरकारी अधिकारी असलो तरी आमच्या बाबतीतसुद्धा जर काही काही त्रुटी असतील तर ते आम्हाला दाखवतात. त्याच्यामुळे आमच्या कामात त्यामुळे सुधारणा होते, कारण पेपर किंवा पत्रकार हे समाजाचे कान आणि डोळे आहेत. जोपर्यंत ज्या काही गोष्टी ज्या आमच्या निदर्शनास येत नाही तर त्यांच्या निदर्शनास येतात, त्यामुळे आम्हालाही आमचं कामकाजात सुधारणा करण्यास पाव मिळतो. दैनिक प्रभातला खूप खूप शुभेच्छा. प्रभात होता, प्रभात येतो, घरात सगळ्यांना आनंद होतो, कारण तो वाचण्यासारखा आहे. भरपूर बातम्या आहेत, उगीचंच कुणाचा उदव पण नाही आहे, कुणाला खाली बघितलेलं नसतं. मी फक्त एकच विनंती करते की साहित्यिकांच्या बातम्या जास्त द्या. प्रभात पेपर हा खूप छान आहे. आज प्रभात पेपरला 90 वर्ष पूर्ण झालेत, त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मला पेपर हा खूप आवडतो, ह्याच्या जाहिराती जास्त नसतात आणि ह्याच्यात मेन करून 10वीचे पेपर खूप येतात. ते 10वीचे पेपर मी रोज कापून ठेवते आणि असेच पेपर येत राहू. यासाठी शुभेच्छा, धन्यवाद. खरंच 90 म्हणजे फार मोठा काळ आहे आणि या 90च्या कोरोनाच्या काळामध्ये आपण 90 हा साजरा करतो. पण भरपूर या ठिकाणी मी बघतो आहे खूप लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, कारण हा लोकांचा प्रतिसाद नसून हे प्रभातवर प्रेम आहे लोकांचं. मी जवळजवळ गेली 35 वर्ष प्रभात हा पेपर नियमित वाचतो आणि माझा फार आवडता पेपर आहे. आणि तुम्हाला माझ्या कुटुंबातर्फे, आयर फॅमिलीतर्फे, तसेच पिंपरी चिंचवड स्मॉल स्केल असोसिएशनतर्फे प्रभातला खूप खूप शुभेच्छा. लोकांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात असे आवाज उठवणारे असं हा प्रभात पेपर आहे की ज्याने गोरगरिबांना न्याय देऊ शकतात असं या ठिकाणी मोठे कार्य या ठिकाणी घडतं. तर अशा या प्रभातला आज आमच्या 90वा वर्धापन दिनानिमित्ताने आम्ही माझ्या ताटे परिवाराचे होते, आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे होते, मी पुन्हा एकदा त्यांना सर्वांना, सर्व पत्रकार बंधूंना, साप्ताहिक सर्व त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.